शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर 95% इथे लोकांचा व्यवसाय शेती आहे, अर्थात इथला मतदार जो आहे तो शेतकरी आहे. आणि शेतकऱ्यांविषयी त्यांनी जे भाषण केलं किंवा सिंदखेड राजाला 22 मिनिटं जे उद्धवसाहेब ठाकरे बोलले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांविषयी ते काय बोललेत त्यावर आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. आता उद्धव ठाकरे यांचं भाषण जर आपण ऐकायला लागलो तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक दाखले असतात. आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. आमच्या बुलढाण्याचे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे होते, ते आता शिंदेसोबत गेलेले आहेत. म्हणजे आता ज्या शिवसेनेला मान्यता दिलेली आहे मूळ शिवसेना म्हणून त्या तिकडे ते गेलेले आहेत. 2 आमदार, 1 माजी आमदार सुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामुळं इथली जी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ही कमकुवत झालेली आहे. आणि अशा याच्यामध्ये त्यांनी मग खंडोजी कपडा, त्यानंतर सूर्याजी पिसाळ, गद्दारांना गाडा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो हवा असतो. हल्ली खतावर किंवा शेणखताच्या वरच्या याच्यावर सुद्धा तुमचा फोटो आहे. वरती काय तर नरेंद्र मोदीचा फोटो ना, आत काय तर शेण किंवा शेणखत. अशा पद्धतीची टिप्पणी त्यांनी केली. समोर त्यांनी या गद्दारांना गाडलं पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, या नात्याचा अर्थ काय, त्यामुळे इथे वेळेप्रसंगी गवतालाही भाले फुटतात. या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी त्यांनी केला किंवा याच्यावर त्यांनी भाषण केलं. आणि जेव्हा त्या भाषणाची शेवट आला त्या शेवटच्या वेळेस मग ते म्हणले की शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शेतकऱ्यांना आता गारपीट झाली त्याची मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे सरकार आहे, एवढं बोलून त्यांच्या भाषणाचा समारोप झाला. परंतु मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ किंवा हा इथली सगळी रयत, इथली सगळी जनता ही शेती बहुल आहे, यांचा व्यवसाय शेतकरी आहे. त्यांचे जे सोयाबीन कापसाच्या पिकाला भाव मिळत नाही, त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्यामुळे इथला पीक पॅटर्न बदलण्याची गरज आहे का? त्यानंतर इथं लोणार आहे, इथं सिंदखेड राजा आहे, इथं नांदुरा आहे, इथं शेगाव आहे, या पर्यटनांचा विकास करून इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देता येईल का? या सगळ्या गोष्टींवर या राजकारण्यांनी बोलणं गरजेचं आहे. परंतु फक्त वाफेवर सगळं चाललेलं आहे, सगळे पक्ष हे वाफेवर चाललेले आहेत. म्हणजे लोकांना भावनिक करायचं, तात्पुरतं त्यांना धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये, वेगवेगळ्या विषयामध्ये भडकवायचं आणि त्याच्या माध्यमातून ह्या निवडणुका घ्यायच्या, हे दुर्दैव आहे. आताचे जे खासदार आहेत हे खासदार जर शिवसेनेमध्ये बंडाळी झाली नसती आणि उद्धव ठाकरे सोबत असते तर उद्धव ठाकरेंनी याच खासदारांना किती चांगले आहेत आणि त्यांनी आपण का निवडून दिलं पाहिजे याचं गुणगान आज गायलं असतं. म्हणजे यांना फक्त सत्ता महत्वाची आहे, यांना यांचे पद महत्वाचे आहेत, परंतु इथला शेतकरी वारंवार दिवसेंदिवस वर्षानुवर्ष खितपत पडलेला आहे. त्याच्यासाठी शाश्वत पर्याय आणणं किंवा ही व्यवस्थेचा व्यवस्थेवर वचक ठेवून ती व्यवस्था शेतकऱ्यांसाठी कामाला लावणं हे या लोकांना काहीही घेणं देणं नाही. आताच्या कुठल्याच राजकीय नेत्यामध्ये आम्हाला व्हिजन दिसत नाही, दूरदृष्टी दिसत नाही. आताचे तरुण जे आम्ही आहेत, आमचे सर्व तरुण असल्या भूलतापांना बळी न पडता आमच्यासाठी काम करणारा, आमच्यासाठी लढणारा, दूरदृष्टी असणारा, विजन घेऊन चालणारा, इथल्या माणसाचं, इथल्या शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढवणारा, त्याची पत सुधारवणारा, त्याचे दिवस बदलवणारा जो काही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतील, मग तो कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही पक्षाचा असेल. म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या या भाषणामध्ये शेतकऱ्यांवर भर द्यायला हवा होता, कारण इथला सगळा मतदार हा शेतकरी आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो आपली रजा, आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील. धन्यवाद.